नमस्कार आणि सुस्वागतम। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरी ती मराठी विषयातील वाक्प्रचार या घटकाची माहिती पाहणार आहोत। इयत्ता तिसरीपासून आपल्याला वाक्प्रचार या नवीन घटकाचा अभ्यास करायचा आहे। वाक्प्रचार म्हणजे काय, या वाक्प्रचारावर कसे प्रश्न विचारले जातात आणि काही वाक्प्रचार व त्यांचे अर्थ आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। वाक्प्रचार, वाक्प्रचाराला शब्दसमूह असेही म्हणतात हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे। वाक्प्रचार म्हणजे असा शब्दसमूह ज्याला शब्दशहा किंवा सरळ असलेल्या अर्थापेक्षा वेगळाच अर्थ प्राप्त झालेला असतो। म्हणजेच वाक्प्रचार म्हणजे असा शब्दांचा समूह असतो की ज्यामध्ये शब्द असतात त्या शब्दांना जो अर्थ आहे तोच अर्थ त्या शब्दसमूहाचा असेलच असे नाही, कदाचित त्या शब्दांपेक्षा वेगळा अर्थ त्या शब्दसमूहाला प्राप्त झालेला असतो। आता उदाहरणार्थ पहा, उदाहरणार्थ डोक्यावर बसवणे, डोक्यावर बसवणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपण शब्दशः घेतला तर डोक्यावर बसायला देणे असा त्याचा अर्थ होईल। परंतु या शब्दसमूहाला जो अर्थ प्राप्त झालेला आहे तो आहे फाजील लाड करणे किंवा शेफारून ठेवणे। तर अशा वाक्प्रचारांचे अर्थ आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आणि अशा वाक्प्रचारांचा त्याचा अर्थ लक्षात घेऊन आपल्याला वाक्यात उपयोग करायचा असतो। या वाक्प्रचारावर कोणकोणते प्रश्न प्रकार विचारले जातात ते आता आपण पाहूया। पहा, वाक्प्रचारावर विचारले जाणारे प्रश्न, पहिला प्रश्न आपल्याला विचारला जातो वाक्प्रचाराचा अर्थ लिहा। आपल्याला वाक्प्रचार दिलेला असतो आणि त्याचा अर्थ आपल्याला लिहायचा असतो। जसे पहा, पाणी सोडणे या वाक्प्रचाराचा अर्थ लिहा। तर पाणी सोडणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे त्याग करणे किंवा सोडून देणे। दुसरा प्रश्न प्रकार या वाक्प्रचारांवर आपल्याला विचारला जातो तो म्हणजे वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा। उदाहरणार्थ पहा, त्याग करणे, त्याग करणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे सोडून देणे। आता त्याग करणे या वाक्प्रचाराचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे। बऱ्याचदा अशा प्रकारचा प्रश्न असतो त्यावेळेला बरेच विद्यार्थी जो अर्थ दिलेला आहे सोडून देणे त्याचा वाक्यात उपयोग करत असतात। तर असं न करता दिलेला जो वाक्प्रचार आहे त्याग करणे त्याचा अर्थ आपण लिहिलेला आहे सोडून देणे, त्याग करणे हा वाक्प्रचार वाक्यात वापरला पाहिजे। तर पहा, त्याग करण्याचं वाक्य भारताच्या स्वातंत्र्यासाठी देशभक्तांनी घरादाराचा त्याग केला, त्याग केला या वाक्प्रचाराचा आपण अशा प्रकारे वाक्यात उपयोग केलेला आहे। त्याचबरोबर तिसरा प्रश्न प्रकार आपल्याला वाक्प्रचारांवर विचारला जातो तो म्हणजे वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा। या ठिकाणी आपल्याला संकल्प करणे असा वाक्प्रचार दिलेला आहे आणि त्याचं वाक्य आहे मुग्धाने रोज काहीतरी लिहिण्याचा संकल्प केला। संकल्प करणे म्हणजे निश्चय करणे किंवा ठरवणे। किंवा याच पद्धतीचा आपल्याला प्रश्न असतो, दोन चार वाक्प्रचार दिलेले असतात आणि या वाक्प्रचारांचा उपयोग दिलेल्या वाक्यांमध्ये रिकाम्या जागी करायचा असतो। तर असाही प्रश्न प्रकार आपल्याला विचारला जातो। तर या पद्धतीने वाक्प्रचारांवर आपल्याला प्रश्न विचारले जातात। आता आपल्या पाठ्यपुस्तकातील काही वाक्प्रचार व त्यांचे अर्थ आपण उदाहरणादाखल पाहूया। पार करणे, पूर्ण करणे, ओलांडणे। एकटक पाहणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे टक लावून पाहणे। दंग होणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे मग्न होणे। स्तब्ध होणे, शांत होणे। अलगद उचलणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे हळूच उचलणे। अभिनंदन करणे अर्थ
कौतुक करणे. मन लावून ऐकणे, लक्षपूर्वक ऐकणे. छंद लागणे, आवड निर्माण होणे. नजरेत येणे, लक्षात येणे. परिवर्तन घडणे, अर्थ आहे बदल घडणे. मुग्ध होणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे गुंग होणे. संकल्प करणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे निश्चय करणे. घरदार सोडणे अर्थ कुटुंबापासून दूर राहणे. त्याग करणे अर्थ सोडून देणे. वनवास सोसणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे हाल अपेष्टा सोसणे. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वाक्प्रचार या नवीन घटकाविषयी माहिती घेतलेली आहे. इयत्ता 3 पासून ते पुढील प्रत्येक इयत्तेत मराठी विषयामध्ये हे वाक्प्रचार आपल्या सोबतीला कायम असणार आहे. असे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ प्रत्येक पाठामध्ये आपल्याला मिळणार आहेत. या वाक्प्रचारांचा अर्थ आपण लक्षात ठेवायचा आहे, त्याचबरोबर अर्थ लक्षात घेऊन या वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोगसुद्धा आपल्याला करता आला पाहिजे. तर हा व्हिडिओ आपण पूर्ण पाहिलात, त्याबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद.